आता शिपिंग इंडस्ट्रीमध्ये एक मोठी घटना घडली आहे. यामध्ये 600 मिलियन डॉलरचं नुकसान आणि 6 लोकांचा जीव गेला आहे. यामध्ये 300 मीटर लांबीच्या एका जहाजाने US मधल्या बाल्टीमोर सिटीमधल्या फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजला ठोकर मारून पाडलं आहे. 26 मार्चच्या दिवशी रात्री 1 वाजता MV डाली नावाची शिप निघते बाल्टीमोर पोर्टवरून कोलंबो श्रीलंकेला जायला. रात्री 1:24 पहिला ब्लॅकआउट दिसतो. ब्लॅकआउट म्हणजे शिपची पूर्ण पॉवर निघून जाते. यामध्ये शिपचं स्टिअरिंग आणि इंजिन निकामी होतं. 1:25 पॉवर पुन्हा रिस्टोअर केली जाते आणि 1:26 परत एकदा ब्लॅकआउट होतो आणि 1:27 हे जहाज ब्रिजच्या सर्वात मेन पिलरला धडक देतं आणि ब्रिजला काही सेकंदातच पाडून टाकतं. ही घटना घडली तेव्हा 8 वर्कर्स ब्रिजच्या मेंटेनन्सचं काम करत होते. त्यामधल्या 2 वर्करना वाचवण्यात यश आलं आहे पण 6 वर्कर अजूनही मिसिंग आहेत. शिपवरच्या कॅप्टनने एक चांगलं काम केलं. लगेच मेरे डिस्टेस कॉल पाठवला ज्याने ट्रॅफिक ऑफिशियन्सने ब्रिजवरची वाहतूक लगेच थांबवली, नाहीतर अजून कितीतरी लोकांचे जीव गेले असते.